तर मित्रांनो सबस्क्राइब करा आपले व्हायरल गोष्टी या यूट्यूब चॅनलला आणि त्यासोबतच बेल आयकॉन देखील नक्की दाबा आणि मित्रांनो सामील व्हा आपल्या 50,000 यूट्यूब परिवारामध्ये। त्यामुळे आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपल्या 50,000 परिवारामध्ये नक्की सामील व्हा। तर मित्रांनो मुंबई इंडियन्स संघाकडून काही तीन मोठ्या आनंदाच्या बातम्या हे समोर आले आहेत जी की मुंबई इंडियन्स संघाचा धडाकेबाज फलंदाज कायरन पोलार्ड आणि डेवाल ब्रेव्हिस यांची आता क्वारंटाईन हे पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आता प्रॅक्टिस कॅम्पिंगमध्ये चांगले षटकार हे टोकलेले आहेत। तर व्यतिरिक्त झहीर खान आणि कॅप्टन रोहित शर्मा याबद्दल एक मोठी गोष्ट ही सांगितली आहे जी की मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये हे सर्व अपडेट्स ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। त्यामुळे मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर मित्रांनो आय पी एल 2022 ही सुरू होण्यासाठी फक्त काहीच दिवस हे बाकी आहेत। तर अशा परिस्थितीत आता मुंबई इंडियन्सचा संघ हा दिल्ली कॅपिटल्स या संघासोबत आपला पहिला सामना हा खेळणार आहे आणि अशातच यासाठी आता मुंबई इंडियन्सचे सर्वच खेळाडू हे आपल्या प्रॅक्टिस कॅम्पमध्ये देखील घाम गाळताना दिसत आहेत। तर या दरम्यान मुंबई इंडियन्स संघाचा खतरनाक फलंदाज कायरन पोलार्ड आणि डेवाल ब्रेव्हिस यांनी मैदानात चांगलेच लांबलचक षटकार आणि चौकारांचा वर्षावस केला आहे। होय मित्रांनो हे दोघेही खेळाडू एकाच दिवशी मुंबई इंडियन्सशी जोडले होते जे की त्यांची क्वारंटाईन हे पूर्ण झाल्यानंतरून आता त्यांनी सरावाल देखील सुरुवात केली ज्यामध्ये कायरन पोलार्डने मैदानात लांबलचक षटकार देखील मारले जे की मित्रांनो हे दोन्ही खेळाडू मैदानात येतात चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहेत जे की ही मुंबई इंडियन्स चाहते आणि मुंबई इंडियन्स संघासाठी एक आनंदाचीच बातमी आहे। तर मित्रांनो मुंबई इंडियन्स संघाच्या दुसऱ्या मोठ्या अपडेटबद्दल म्हणजेच आनंदाच्या बातमीबद्दल बोललो तर ही आनंदाची बातमी येत आहे रोहित शर्मा याच्या हवालेने जे की मित्रांनो येथे मुंबई इंडियन्स संघाचा क्रिकेट संचालक आणि तसेच भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने रोहित शर्माचे वर्णन एक जबरदस्त कर्णधार म्हणून केलेले आहे जो की गेली अनेक वर्षे मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार आहे। तर तो सर्व खेळाडूंना वेळ देतो आणि त्याला भेटणे देखील सर्व खेळाडूंना सोपे जाते जे की हीच गुणवत्ता त्याला आदर्श बनवते तसेच एक महान लीडर बनवते असे काही येथे झहीर खानने रोहित शर्मा यांबद्दल बोलताना सांगितलेले आहे। तर मित्रांनो यामुळेच रोहित शर्मासाठी एकला एक तर बनतोच। एक महत्त्वाची सूचना मित्रांनो बरेच जण आपला व्हिडिओ फक्त पाहून व्हिडिओला सोडून जातात। तर मित्रांनो तुमच्याकडे एकच विनंती आहे की जर तुम्हाला खरंच आमचे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या एका सबस्क्राईबने आम्हाला खूप मोठं मोटिवेशन मिळते पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी। तर मित्रांनो सपोर्ट करा आपला मराठी चॅनल सबस्क्राईब करून। मित्रांनो व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते तुम्हाला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला काही सेकंदही लागणार नाहीत आणि केला असेल तर खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद त्यामुळे आम्हाला मोठे मोटिवेशन मिळते पुढील व्हिडिओंसाठी। तर मित्रांनो आता मुंबई इंडियन्स संघाच्या तिसऱ्या मोठ्या अपडेटबद्दल बोललो आहोत। तर अपडेट येत आहे मुंबई इंडियन्स संघाचा धोकादायक फलंदाज म्हणजेच मिडल ऑर्डर सांभाळणारा फलंदाज सूर्यकुमार यादव याच्याबद्दल जे की मित्रांनो आता सूर्यकुमार यादवचा फिटनेस हा झपाट्याने सुधारत आहेत। मात्र मित्रांनो तरीही सूर्यकुमार यादव हा दुखापतीमुळे पहिल्या सामन्यातून म्हणजे दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात बाहेर असणार आहे। तर येथे रिपोर्टनुसार आता मुंबई इंडियन्सच्या दुसऱ्या सामन्यात तरी सूर्यकुमार यादव हा आपल्याला नक्कीच खेळताना दिसणार आहे। तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते मुंबई इंडियन्स संघातील कोणता खेळाडू हा पहिल्या सामन्यातच शतक करेल तुमचे मत कमेंट करून नक्कीच सांगा। तसेच आज आम्ही सांगितलेले हे मुंबई इंडियन्स संबंधीचे अपडेट तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।